नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। काहीच आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक नवीन मुलगा आहे, खूप चांगलं नाव आहे त्याचं, तन्मय म्हणून, अमेरिकेमध्येच वाढलेला आहे। अमेरिकेने शिक्षण प्रणाली बदललेली, त्याचं वय 12 वर्ष आहे आणि त्याला 65 लाख रुपये महिना पगार आहे गुगलचा। वय किती आहे? मग त्याने त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की शिक्षण प्रणाली बदललेली, अनावश्यक विषय शिकवलेच जात नाहीत, ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकवायचंय तेवढाच विषय, तीच भाषा आणि तेच जीवन तुम्हाला शिकवलं जातं। जापानमध्ये अजून सुद्धा तुम्ही जाऊन बघा, वयाच्या 10 वर्षापर्यंत कुठलीच परीक्षा नसते। आणि तो आपला मुलगा जेव्हा शाळेमध्ये जातो, त्या टीचरचं प्रेशर, शेजारी मित्र असतात त्यांचे धक्केबुक्के, त्यात पुन्हा एखादा बुद्धिमान असतो त्याची जलशी, त्याचं वय आणि त्याचं दुःख, तो कोमजतो पोरगा। तुम्ही कधी अभ्यास नाही केला या गोष्टीचा? त्याला जीवन दिलं नाही तुम्ही, त्याला जगण्याच्या अगोदरच तुम्ही शिक्षा केली, त्याला संस्कार नाही दिले गेले। त्याला भारतामध्ये हे जे उपनिषद तयार झाले, शास्त्र तयार झाले, मोठे मोठे ग्रंथ जन्माला आले, संशोधन जन्माला आले, हे अशी इतकं प्रेशर दिलेलं नाही त्यांना। तो अनुभव असतो, ती आवड असते, ते संस्कार असतात लहानपणीपासून, रमतो माणूस त्याच्यामध्ये। आपल्यामध्ये असं नाही, आपण जगाच्या प्रतिस्पर्धेमध्ये आकांक्षा, आपली आकांक्षा त्या मुलावर लादून त्याचं आयुष्य खराब करतो, विकृत होतात पोरं भविष्यामध्ये। मुंबईमध्ये जाऊन पोरं ऐकणं सोडून देतात। कमी वयामध्ये, कच्च्या वयामध्ये, छोट्या मानसिकतेमध्ये बोजड विषय आणि बोजड वस्तू त्याला पाहायला मिळतात, तो जगायला घाबरतो पोरगा। आणि तणावग्रस्त वाढत वाढत जातो तो। मग त्याचे दोनच रिझल्ट आहेत, एक तर तो अजिबात ऐकणार नाही, नंतर मग दबावाखाली जगेल। हे एवढे माणसाचे दोनच लक्षण आहेत। त्याच्या जगण्यामध्ये जे सौंदर्य पाहिजे, जो अनुभव पाहिजे, जे हास्य पाहिजेत, जे मन असं उमललं पाहिजेत, नाहीच उमलून देत घरातले लोक, संस्काराची कमी पडते। म्हणून भारत, आजची परिस्थिती वेगळी भारताची आणि 5000 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी, समृद्ध भारत होता। आणि तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे की इंग्रजांच्या काळामध्ये किंवा मुस्लिम राजवटीमध्ये भारताला सोन्याची चिडिया म्हणायचे, सगळ्यांच्या घरी सोनं होतं, सगळे व्यवस्थित जगत होते। आकांक्षा वाढल्या, शिक्षण वाढलं आणि या शिक्षणाने मानसिकता बदलत गेली। सतत टेन्शनमध्ये अजून ग्रामीण भागातले बरेचशी जुनी लोक सुखी आहेत, ते म्हणतात पोरगं ऐकत नाही ना, जाऊ द्या, पोराचं पोरगं बघून गेलं, ते मस्त दोन टाइम खातात राहतात, फक्त एवढं म्हणतात की पोराला त्रास होतो म्हणून। आणि नवीन शहरामध्ये जागाच नाही आहेत आणि लोक म्हणतात काम केल्याशिवाय आणि प्रेशर दिल्याशिवाय पर्याय नाही त्याला काही। म्हणून अर्जुनाची जी मनोवृत्ती आहे पहिल्या अध्यायामधली, त्यातले मूळ टप्पे लक्षात घ्या। एक तर आहे त्या ठिकाणी आपण समाधानी नाही, हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा असा आहे की आपल्याला असं वाटतं की आपण फार मोठे आहोत आणि एकदम मोठ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यावर दडपण येतं। आणि दुसरी गोष्ट, आपल्या जीवनातलं तत्वज्ञान हे भीतीपोटी बाहेर निघतं, त्याच्यामध्ये वैचारिकतेचा लेश नसतो। पुढचा टप्पा आपण पुढचा भाग 10-15 मिनिटाच्या ब्रेकनंतर पाहू। रोज ह्याच टायमाला 3 वाजता सगळ्या डॉक्टर मंडळी ठरवलेलं आहे, तेव्हा वेळेवर कार्यक्रम उद्या सुरू होईल। म्हणून ही जी भारतीय शास्त्रातली आध्यात्मिकता, याचं निर्माण आणि याची निर्मिती धर्म वाढवण्याकरता केलेली नाही, सुख वाढवण्यासाठी केलेली आहे।
हे जे चिंतन आहे एक प्रकारचं किंवा हे जे आध्यात्मिक आत्मिक संशोधन आहेत याची मूळ निर्मिती आहे की मनुष्य कशामुळे दुखी आहेत आणि त्याला आनंदी कसं जीवन जगता येईल. दोन शब्द नेहमी अध्यात्मामध्ये वापरले जातात. आनंद शब्द वापरला जातो आणि दुःख कशामुळे होते, दुःख शब्द आणि आनंद. सुखदुःख शब्द वापरत नाहीत बरं का. तत्वज्ञानामध्ये दुःख आणि आनंद शब्द असतो, सुख शब्द नसतो. सुख ही संकल्पना ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे असते, त्याचं निश्चितीकरण नसतं सुखाचं. म्हणून आपण म्हणतो ना, कोण कशात सुख मानतो, कोण कशात मानतो. काही लोकांना गटरात लोळण्यामध्ये सुख मिळतं, त्याला तुम्ही काय करणार. त्याला आनंद मिळतो म्हणूनच तो करतो ना त्या ठिकाणी. म्हणून सुखाची संकल्पना ज्याची त्याची भिन्न आहेत, पण आनंद ही संकल्पना भिन्न नाही आहेत. आता दुसरा टप्पा जो आहे आपल्या विचाराचा, तो फार एक वेगळ्या पद्धतीचा विचार आहे. ही जी आनंद संकल्पना आहेत भारतीय तत्वज्ञानामध्ये, हिचं वास्तविक स्वरूप काय आहे. अर्जुनाची मानसिक अवस्था आपण बघितली, त्याचे टप्पे आपण पाहिलेत, त्याला उभं राहण्याची क्षमता नाही असं आपण पाहिलं. त्याच्या विरोधातली जी बाजू आहे ना आनंद, ह्याचा अर्थ काय होतो. याच्यापूर्वी एक लक्षात ठेवा, आनंद ही अवस्था आहे, जगणं हे कर्तव्य आहे. हे जर दोन शब्द जरा व्यवस्थित ऐकण्यामध्ये ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचा टप्पा जो आहे तो व्यवस्थित कळेल. जगणं हे कर्तव्य आहे, हे परतंत्र आहे. जगण्यातले नियम तुमच्या हातामध्ये नाही आहेत, पण आनंद तुमच्या हातामध्ये आहे. याचं कारण आहे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, अलिप्तता हे आनंदाचं मूळ आहे. अलिप्तता, जगणं चालूच आहे, जगण्यामध्ये काहीच करू शकत नाही कोण. काशीमध्ये अत्यंत विद्वान आणि पंडिताची मुलं सुद्धा संस्कृतचा अभ्यास करत नाहीत, किंवा ते ज्यांच्या 5000 वर्षातून ज्यांच्या घराण्यामध्ये विकृती निर्माण झाली नाहीत, अशा पंडिताच्या घरामध्ये सुद्धा आता संस्कृत शिकवलं जात नाही. त्यांची मुलं काही शाकाहारी नाहीत, काही परिस्थिती वाईट आहे, तुम्हालाही कल्पना आहे. वारकऱ्यांची मुलं सुद्धा बिघडलेली. अर्थ असा नाही आहे की तो काय प्रकार झालेला आहे. ती जी अलिप्तता आहे ना, ती तो सुखाला कारणीभूत आहे, आणि त्याला तुम्ही काही करू शकत नाही. जसं मगाशी सांगितलं, आवडे रोग काय रोगिया, रोग हा रोग्याला आवडत नाही. तसं आपल्या मुलाने बिघडावं असं कोणत्याच बापाला आवडत नाही. अलिप्तता म्हणजे काय, जगण्याला प्रतिबंध करू शकत नाही. ही सृष्टी अशीच आहे, त्याचं नाव आहे कर्तव्य. आणि कर्तव्य करत असताना कर्तव्यात कसूर नको, कर्तव्यात अलिप्तता पाहिजे. एखादा रोगी आपल्याकडे आला असेल, त्याच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नको, पण त्या रोग्याबरोबर जर लिप्तपणा आला, अटॅचमेंट आली ना, मग त्याच्या प्रत्येक क्षणाला तुम्हाला दुःख वाढत जाईल. ट्रीटमेंट व्यवस्थित केली म्हणून डॉक्टरचा शब्द फार चांगला आहे. आम्ही सगळं व्यवस्थित बघतो, बाकी देवाच्या हातात आहे. आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही, यालाच अध्यात्म म्हणतात. पण हे व्यवसायापुरतं असतं, ते घरात नसतं. याला व्यापक करणं म्हणजे व्यापक होणं आहे, हाच विषय आहे. काही वेगळा विषय असतो असा नाही. ही जी अलिप्तपणा आहे, आज लोकांपासून अलिप्त राहतो, आपण आपल्या घरापासून शरीरापासून अलिप्त राहत नाही म्हणून दुखी राहतो. आनंदी वृत्तीचं नाव आहे, आनंदी अनुभूतीचं नाव आहे, आनंद अवस्था आहे. आणि आनंदाची व्याख्या करत असताना तुकोबऱ्यांच्या घरची परिस्थिती, तुकोबऱ्यांचं जीवन आणि तुकोबऱ्यांच्या वृत्तीमध्ये फरक आहे. तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखल्या आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. तुकोबरायांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि घराची परिस्थिती पहा, आणि त्यांची अनुभूती पहा. परिस्थिती आडवी येत नाही,
परिस्थिती आडवी आहेत. ज्यांची गीता ज्या ज्ञानेश्वरी आपण अभ्यास करतो ना, यांच्या इतकी तर वाईट परिस्थिती कोणाचीच नाही. दोन्हीकडे सैन्य उभं आहेत आणि मरायसाठी धनुष्यबाण उचलायचं आणि तिथं गीता ऐकायची, अशी तर काही तुमच्यावर प्रसंग नाही ना. लोक म्हणतात आम्हाला वेळ नाही यायला किंवा काय, ठीक आहे, पण अर्जुना इतकी तर वाईट परिस्थिती नाही ना. लढायचंच आहे, दुसरा सेकंड लढण्याचा आहे. तर लढण्याच्या अगोदरच्या काळा आणखी काही परिस्थिती चांगली असती का तुम्ही विचार करा ना. मारामारी, कापाकापी, अंतिम युद्ध, जगण्याची शाश्वती नाही, कुणाचा बाण कुणाला लागेल. फक्त नावाकरता लढायला आलेली की लढणं गरजेचं आहे, आपण क्षत्रिय आहोत. आणि सर्व एकत्रित झालेत, मन बदललेत, वातावरण बदललेलेत, सगळे युद्धाचे ड्रेस अंगावर आहेत, आणि तिथं अर्जुन विश्वरूप पाहतो. अर्जुन लक्ष देऊन भगवंताच्या गोष्टी ऐकतो आणि दोघं मस्त गप्पा मारून सांगतात. तो गीतेचा जो कालावधी ना, फार फार तर 15-20 मिनिटाचा आहे मूळ याच्यामध्ये. घेऊन जा त्याला, बाकीच्यांना विक्षेप होईल. तो फार गोड आणि चांगला विषय आहे, तो त्यांना जाऊ द्या, मग बोलता येईल आपल्याला. 5 ते 10 मिनिट खरके जर संपूर्ण गीता वाजली पहिल्या अध्यायासहित तर त्याला 1 तास लागतो वाचायला. 700 श्लोक आहेत, छोटे छोटे श्लोक आहे अनुच्छेद छंदामध्ये. आता जर गीतेचं पारायण केलं तर 1 तास अवधी लागतो आणि त्या गीतेच्या शब्दांना व्यासांनी अलंकार दिलेला आहे. म्हणजे मूळचा आशय वेगळा आणि मूळचा आशय विस्तारपूर्वक सांगणं वेगळं. दोन माणसांनी गप्पा मारल्या असतील तर सांगायला किती वेळ लागतो? 5-10 मिनिटं. पण ते कसं प्रकरण घडलं हे सांगायला अर्धा तास घेतात. त्यांनी बोलवलं, मग हे हा एकत्रित आला आणि मग हे झालं, मग दोघं एकत्रित बसले. महाभारत त्या टाईप आहे. अर्जुनाचं सैन्य आलं, दुर्योधनाचं सैन्य आलं, दुर्योधनाने शंख फुकला, मग अर्जुनाच्या बाजूनी शंख फुकला. हे सगळं वातावरण निर्मिती गीतेमध्ये केलेली आहे. मूळचा जो विषय आहे तो 20-25 मिनिटाचा अर्ध्या तासाचा विषय आहे आणि त्याला तो शब्दबद्ध केलेला आहे. आणि एक झलक आहे विश्वरूपाची जी आपल्या अंतकरणामध्ये आलेली आहे. मग मोठा उपदेश फक्त एकाग्रता आहे, ऐकण्यातली सावधानता आहे, एकाग्र वृत्ती नाही. आणि फार सांगितले नाहीत ते ऐकून पुन्हा युद्धच करायचंय, काहीच करायचं नाही. पुन्हा ऐकायचं आणि पुन्हा लोक म्हणतात स्वर्ग येईल का? गीता वाचणारे म्हणतात ना पुण्य झाल्यावर बाप्पा भेटतील स्वर्ग. ज्याला सांगितली तो इच्छा नाही करत, वाचणाऱ्याला वाटतो मृत्यू स्वर्ग मिळायला पाहिजे, आई तर सगळं मिळायला पाहिजे. बस झालं ना, इथं लोकांना दुःख दिलं, वर पण दुःख द्यायचं काय जाऊन? इथं कोणाला सुख दिलेलं आहे तुम्ही? माझा मुद्दा लक्षात. इथं ज्ञानोबरांचा एक विनोद आहे पण जरा फार वेगळ्या पद्धतीचा आहे. जे लोक हे विचारतात ना की बाबा स्वर्ग आहे का नाही किंवा काय आहेत, ज्ञानोबरा एक गमतीशीर वाक्य सांगतात त्यांना, जयाचे आहेक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ज्ञानोबरांचा मोठा विनोद आहे बरं का. नरदेहासारखं शरीर मिळाल्यानंतर ज्याला सुखी होता नाही आलं, स्वर्गात जाऊन तो माणूस काय करणार? खूप मोठा विषय हा. जयाचे आहेक धड नाही, इथले गरीब माणसं अब्जोपती होतात अशा संभावनायुक्त जगामध्ये त्याला जन्म मिळालाय. भारताच्या श्रीमंताचा इतिहास पहा, गरिबीमध्ये जन्माला येतात आणि मग श्रीमंत होतात. ज्ञानोबराय म्हणतात ज्याला या जन्मामध्ये सुखी जगता आलं नाहीत, स्वर्गात जाऊन काय करणार? तो तर सुखी होणार नाहीत, असलेल्याला दुखी करेल. आहेक धड नाही, तयाचे परत्र पुससे काही, काही वेडपट आहेस का? स्वर्गात स्वर्ग मिळेल का नाही? गीता हा विषयच नाही. म्हणून गीतेचा मूळ उद्देश दोन प्रकारचं जगणं असतं हे तुमच्या अंतकरणात बसलं पाहिजे. दोन, एक आतलं जग आहे जे विचाराचं जग आहे,
जे स्वतःचं जग आहे त्या आतल्या जगात प्रत्येक माणसाची निर्मिती ही तुमची स्वतःची निर्मिती आहे. भाषा लक्षात येते तुम्हाला? आतल्या जगात मध्ये कोणी असो तो तुमच्या आज्ञेचा असतो. बाहेरची जरी बायको ऐकत नसली तरी तुमच्या अंतःकरणात जी बायकोची प्रतिमा ती तुमची ऐकणारी असते, भले बाहेरची ऐकत का नसेना. म्हणून बाहेरचं जग हे भगवंतांनी वेगळं ठेवलेलं आहे, त्याचं नाव आहे कर्तव्य. ते करायलाच पाहिजेत. आणि आतलं जग तुमचं स्वतंत्र आहे आणि बाहेरच्या जगाचा आणि आतल्या जगाचा भगवंतांनी काडीचा सुद्धा संबंध ठेवलेला नाही, म्हणून संत सुखी आहेत, म्हणून आनंदाची अवस्था आहे. आनंदे निर्भर डुल्लत असो ही जे वाक्य आहेत ते बाहेरच्या जगाशी संबंध ते असंच आहे. ते शरीर संबंधाने जोडलेलं जग आहे, अंतकरणाशी जोडलेलं जग नाही. अंतकरण तुमचं आतलं जे विश्व आहे ना ते तुमच्या तयार केलेल्या कल्पनेतले तिथली माणसं, तिथलं जग, तिथलं अध्यात्म असेल किंवा तिथलं राजकारण असेल, त्या आतल्या जगात तुमचा कंट्रोल असतो, तुम्ही त्याचे राष्ट्रपती असता आतल्या जगाचे. त्याला उपमा फार सुंदर दिलेली, त्याचं नाव ठेवलेले स्वप्न. स्वप्नाची विशेषता असे सगळं जग दिसतं स्वप्नामध्ये, तुम्ही तुम्हाला पाहू शकत नाही स्वप्नात. कधी अभ्यास केलाय का तुम्ही? स्वप्न दिसतं तुम्हाला, तुम्ही स्वतःला स्वप्नात नाही पाहू शकत. स्वप्न पाहणारे असता तुम्ही. अभ्यास केलाय कधी? आज संध्याकाळपासून करा. स्वप्न दिसतं तुम्हाला, काय पाहिजे ते दिसतं तुम्हाला. तुमची निर्मिती आहे ती. माझा मुद्दा, माझा शब्द लक्षात घ्या, तुमची निर्मिती आहे स्वप्न. तुम्ही नाही दिसत त्याच्यामध्ये, तुम्ही पाहता पण तुम्हाला, तुम्ही आरसा घेऊन बघा स्वप्नामध्ये, तुम्ही दिसणार नाही त्याच्यामध्ये. तुम्ही जग दिसेल तुम्हाला पण स्वप्नात आपण दिसत नाही. शास्त्रकार किती गंभीर विचार करत असतील याचा विचार करा तुम्ही, त्याचा किती अभ्यास असेल. मग ते आतलं जग आहे. स्वप्न ही अवस्था आहे बरं का? जसे जागृत अवस्था आहे अशी स्वप्न एक अवस्था आहे आणि एक गाढ निद्रा आहे, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतो आपण. तसं जगण्या करत असताना भगवंतांनी तुमचं एक स्वतःचं जग तयार केलेलं आहे, त्यालाच आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो हा माणूस साधा आहे, हा माणूस लूज आहे, हा चॅप्टर आहे. हे शरीराच्या उपमा नाहीत. त्याच्या आतल्या जगाला जितकं तुम्हाला समजता आलं त्याच्यावरून केलेली कल्पना आहे ती. शरीराकडे पाहून म्हणत नाही चॅप्टर आहे म्हणून, हा बॉडीकडे पाहून म्हणत नाही कोणी. त्याच्याशी दोन शब्द बोललात की मग तुम्हाला थोडा आतल्या जगाचा अंदाज येतो, हा ऐकेल का नाही, चांगला आहे का नाही, चोर आहे का नाही, साधू आहे का नाही. पण ज्ञानेश्वरीमध्ये शब्द फार सुंदर आहेत, मानस जाणे जे बोले. अंतःकरण हे बोलण्यावरून ओळखावं, ते अंतःकरण म्हणजे आतलं जग. ती जितकी सुंदर असेल अंतर्निर्मिती आतलं जग, तितकं बाहेरच्या जगावर आतलं जग मात करेल. आज आपलं काय परिस्थिती होती, बाहेरच्या जगाचा आतल्या जगावर प्रभाव आहे, आतलं जग दाबलं जातं. ही अर्जुन आहे. बाहेरची परिस्थिती अर्जुनाने पाहिली आणि आतलं जग दाबलं गेलं, आतून शक्ती संपली अर्जुनाची. बाहेरचं कर्तव्य आहे. म्हणून सगळ्या जगामध्ये गीतेचा शब्द प्रसिद्ध आहे, कर्मण्येवाधिकार असते मा फलेशु. याचंच नाव कर्तव्य भावना आहे. मी तो छोट्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं. ते काय सांगितलं? कर्म करत जावं, फळाची अपेक्षा करू नये. म्हणजे काय, बाहेरच्या फळाशी आतला संबंधच नाही. हजार करोड रुपये असू द्या, अंतःकरणामध्ये एखादी गोष्ट जर भिनली, एखादा काटा जर तुम्हाला अंतःकरणामध्ये रुतला, तो बाहेरच्या कोणत्याही औषधाने काढला जात नाही. मराठवाड्यामध्ये मी मागे एकदा सांगितलं होतं पण आठवण करून देतो. मराठवाड्यामध्ये एकाला भ्रम झाला, ते फुलपाखरू उरता उरता ते तोंडात गेलं, ते मरून ते पडलं ते बाहेर. याला वाटलं ते आतमध्ये गेलं, ते असा हात लावला की धडधड करतच ना. त्याला वाटलं फुलपाखरू इथंच आहे.
ते प्रत्येक डॉक्टरकडे जायचं, फुलपाखरू गेले आतमध्ये, फुलपाखरू गेले आतमध्ये. सगळे डॉक्टर त्याला मूर्खात काढायचे, मूर्ख माणूस. मग ज्या डॉक्टरची अजिबात प्रॅक्टिस चालत नव्हती, मोकळा दवाखाना होता, त्याच्याकडे गेला. आणि त्याच्याकडे पेशंट नसल्यामुळे ऐकायला काय हरकत, हा बसला तिथे. बोल काय झालं? काय नाही, ते हे गेलंय म्हणे, फुलपाखरू गेले आतमध्ये. असं का? कसं गेलं? कुठं होतास तू? कोणतं गार्डन होतं? किती दिवस झाले? सगळं ऐकून घेतलं. अर्धा तिथं हलका झाला की ऐकून घेणारा डॉक्टर सापडला. ऐकून घेणारा डॉक्टर सापडला. मग त्याने सगळं बघितलं वगैरे. त्यासाठी 2-2.5 लाख रुपये लागतील, आपण ऑपरेशन करू, काढून टाकू. म्हणे देव भेटला म्हणे आज आम्हाला. काय क्लोरोफॉर्म दिला असेल, फुलपाखरू पकडून आणलं, त्याला चिरलं थोडंसं आणि शिवून घेतलं तिथं. त्यानंतर तो जागा झाला आणि त्याला दाखवलं, हेच फुलपाखरू, हा हेच होतं, हेच होतं. सोडू का फुलपाखरू? सोडून द्या म्हणे. आता काय बाहेर निघाला त्याला? 2.5 लाख रुपये दिले, समाधान झालं, डॉक्टरचे त्यांनी आभार मानले. हे जे जग आहे ना, हे अशा पद्धतीचं जग आहे. तुमच्या मनात गोष्ट बसलेली ती बाहेर नाहीच. तुमची संकल्पना आहे मला असं पाहिजे म्हणून. तुम्हाला वाटतं ह्या जगाने बदललं पाहिजेत, ह्या लोकांनी बदललं पाहिजेत, प्रत्येकाने माझं ऐकलं पाहिजे किंवा प्रत्येक माझ्या अनुकूल वागला पाहिजेत. हे जगात घडतच नाही, हे कर्तव्य आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.